स्वयंसेवक बंधूंनो, मी आज आपल्याला गोष्ट सांगणार आहे. गोष्ट सगळ्यांना ऐकायला आवडते, होय की नाही? परंतु गोष्ट सांगण्यापूर्वी मी काही प्रश्न विचारणार. ज्याला प्रश्नाचं उत्तर माहिती असेल त्यांना काय करायचं? हात वरती करायचं, आणि ज्याला विचारेल त्यांना सांगायचं. बरोबर? प्रश्न काही सोपे आहेत, काही अवघड आहेत. पहिला प्रश्न एकदम सोपा, सगळ्यांना उत्तर त्याचं देत आहे. भूक कोणाकोणाला लागली? भूक कोणाला लागली असं? अच्छा, ठीक आहे, हात खाली घ्या. या प्रश्नाचं उत्तर कळालं मला. दुसरा प्रश्न, आपल्या वर्गाचं इथं वेळापत्रक लावलंय का कुठे? नाही. बरं, शाखा झाल्यानंतर वर्गात किंवा शिबिरात काय असतं पहिल्यांदा? हा, शाखा सुटल्यानंतर आणि नंतर काय असतं? पहिल्यांदा काय असतं? अरे, तुम्ही पहिल्यांदाच वर्गात आलेले दिसताय. पहिल्यांदा जेवण असतं का पहिल्यांदा गोष्ट असते? गोष्ट पहिल्यांदा असते. नक्की? रात्रीच्या जेवणानंतर? जेवणाच्या आधी असते. बरं, तर त्यामुळे आता जेवणाच्या आधी आपल्याला गोष्ट ऐकायला लागणार. आता तुम्ही सांगितलं का नाही, जेवणाच्या आधी गोष्ट असते, त्यामुळे मला आधी गोष्ट सांगायला लागणार, होय की नाही? त्यामुळे मला आधी गोष्ट सांगायला लागणार, ती गोष्ट सगळ्यांनी ऐकायची. सगळेजण ऐकणार, भूक लागलेली असेल तरी ऐकणार. नक्की? मी सातारा जिल्ह्यामध्ये संघाचा स्वयंसेवक झालो, तर एके वर्षी मी तुमच्या एवढाच होतो साधारणपणे. सहावीत असताना आमच्या जिल्ह्याचं शिबिर कोरेगाव नावाचं एक गाव आहे, तर त्या गावामध्ये ते शिबिर सुरू झालं. आणि योगायोगाने काय झालं की त्यावर्षी जेवढी अपेक्षित संख्या होती त्या दुप्पट संख्या आली. आणि आम्हाला जायला उशीर झाला काही कारणानं, गाडी उशिरा मिळाली, एस टी उशिरा मिळाली, म्हणून उशिरा पोहोचलो. त्यामुळं आम्हाला तंबू रावट्यात काही जागा मिळाली नाही. मग आम्हाला असं त्या शाळेच्या बाजूला मैदान होतं, तिथं तंबू रावट्या होत्या. मग आमची तात्पुरती व्यवस्था म्हणून आम्हाला वर्गात असं त्या मंगल कार्यालयामध्ये ठेवलं. आणि मग काय झालं, त्या दिवशी कोरेगाव हे सातारा जिल्ह्यातलं दुष्काळी गाव, त्या दिवशी इतका धो 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 पाऊस पडला, सगळ्याचं सामान सुमान जे राहुटीत राहत होते ते सगळ्यांचं सामान सुमान शब्दशः तरंगायला लागलं. मग तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांनी काय केलं, खटपट केली आणि जवळच्या एका शाळेमध्ये तात्पुरती आमची व्यवस्था केली. आता कधी नव्हे ते पाऊस पडला, डिसेंबर महिन्यात जोरदार पाऊस पडला, दुष्काळी गावात पाऊस पडला. जिथं 400 स्वयंसेवक यायचे तिथं 750-800 स्वयंसेवक आले, त्यामुळं सगळी तयारी व्यवस्थाच कोलमडली. दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी सकाळचे कार्यक्रम वगैरे झाले आणि दुपारचं आमचं जेवण झालं. पहिल्या पंक्तीला आमचा नंबर लागला आणि पंक्तीला आम्ही जाऊन बसलो. जेवण वगैरे झालं, आमच्या खोलीत जाऊन आम्ही विश्रांती घेतो. तेवढ्यात थोडा वेळ आमच्या शिक्षक आले, अरे उठा 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 उठा, चला म्हणे आता गोष्ट ऐकायची. म्हणून आम्हाला गोष्ट ऐकायला नेऊन उभं बसवलं. तर मला पहिली गोष्ट एक खटकली की ते गोष्ट ऐकायला आम्हाला त्या बौद्धिक मंडपात बसवलं नाही. बौद्धिक मंडप आणि जेवणाचं मंडप एकाच ठिकाणी होतं, आम्हाला बाहेर बसवलं. आणि गोष्ट सांगणारे जे होते त्यांचं नाव होतं लक्ष्मणराव मालुसरे. शिवाजी महाराजांचं चरित्र ते फार मोठ्या प्रभावी शब्दात सांगायचे. तर त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली, पण थोड्या वेळानं माझ्या लक्षात असं आलं की 5-10 मिनिटांनी गोष्ट जशी 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 पुढे लागायला लागली तसं ताट वाट्या पेले चमचे याचे आवाज यायला लागले. काय कळेनाच मला. मग ती गोष्ट संपल्यानंतर मी शिक्षकांना विचारलं, तर शिक्षकांनी असं सांगितलं की पहिल्या पंक्तीतच सगळा स्वयंपाक संपला, त्यामुळं काय करायचं, उरलेलं जेवण होईतोपर्यंत गोष्ट सांगायची. आणि ते गोष्ट ऐकायला जे आले होते त्यांना भूक लागलेली होती आणि त्यामुळे ते ताटं चमच्या पेले वाजवत होते. आता इथं जरा एक योजना चांगली झाली की ताटं वाट्या कोणाच्या हातामध्ये नाही आहे, त्यामुळे आवाज काही येणार नाही, त्यामुळं आपण सगळेजण शांतपणे गोष्ट ऐकणार. बरोबर ना? नक्की. आता जरा अवघड प्रश्न. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव माहिती नाही असं सहसा होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला माहिती असतं. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला राज्याभिषेक केला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी वेगवेगळे सरदार आणि त्यांचे वेगवेगळे जे मोठे त्यांच्या काळातले कारकिर्दीतले मोठे मोठी माणसं होती त्यांना वेगवेगळे प्रधान म्हणून नेमलं. अष्टप्रधान मंडळ असं नेमलं. अष्टप्रधान मंडळ आपल्याला माहिती आहे का त्याच्यात कोण कोण होतं, नावं माहिती आहेत? बरं, हा जरा अवघड प्रश्न झाला. आता थोडा सोपा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या सरदारांची नावं सांगता येतील असं कोण कोण आहे? शिवाजी महाराजांचे जे सरदार म्हणून त्यांनी काम केलं अशांची नावं सांगा बरं झालं. शिवाजी महाराजांचे सरदार, शिवाजी महाराजांच्या बरोबर लढायला कोण कोण गेले? हा सांगा. तानाजी मालुसरे, शाब्बास. नरवीर तानाजी मालुसरे, बरोबर. बाजीप्रभू देशपांडे, ते कुठे लढायला गेले होते? पावनखिंडीत. एकदम बरोबर. हा, तू सांगितलं कुठे आहात?
जीवा महाला त्यांनी काय केलं बरोबर अफजल खान ज्या वेळेला भेटीला आला त्यावेळेला तो बडा सय्यद होता तो बडा सय्यद शिवाजी महाराजांना मारणार तेवढ्यात जीवा महालांनी काय केलं त्याला हातच छाटून टाकला त्यामुळे होता जीवा म्हणून वाचला शिवा असं म्हणतात बरोबर अजून हां संभाजी कावजीचं नाव कोणी सांगितलं हां संभाजी कावजींनी काय केलं पाय छाटले जिजामातेकडे आणलं बरोबर संभाजी कावजी अजून प्रतापराव गुजर बरोबर प्रतापराव गुजरांनी काय केलं बरोबर बहलोल खानाच्या विरुद्ध लढायला गेले नेसरी म्हणून गाव आहे गडहिंग्लजच्या जवळ नेसरी म्हणून गाव आहे तिथं त्यांचं स्मारक पण आहे आणि वेडात मराठे वीर दौडले साथ हे गाणं ऐकलंय कधी तर ते गाणं ज्यांच्या आयुष्यावरती लिहिले ते प्रतापराव गुजर स्वराज्याचे पहिले सरसेनापती एका अर्थानं ते प्रतापराव गुजर बरोबर अजून कोणाचं नाव माहिती आपल्याला एसाजी कंक हा बरोबर एसाजी कंकांचं काय विशेष होत हा गोवळकोंड्याला बरोबर काय केलं गोळ सोंड कापली बरोबर दांडपट्टा होता असा दांडपट्ट्याने सोंडच कापली त्याची असे एसाजी कंक अजून कुणाला आठवत आहेत सरदार शिवाजी महाराजांचे मोरोपंत पिंगळे हा मोरोपंत पिंगळे लढायला गेले परंतु ते तसे प्रधान होते म्हणजे पेशवे होते मोरोपंत पिंगळे हे पेशवे होते बरोबर तर आपल्या सगळ्यांना शिवाजी महाराजांचे वेगवेगळे सरदार आठवतात परंतु शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य काय आहे शिवाजी महाराजांचं चरित्र एक अद्भुत चरित्र आहे तुम्ही मोठे झालात ना की शिवाजी महाराजांच्यावरती मोठी मोठी पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्ही जरूर वाचा शिवाजी महाराजांच्या चरित्राचे जितके आपण पैलू सांगायला जाऊ तितके थोडे असं पडतात परंतु शिवाजी महाराजांच्या चरित्राचं एक वेगळं वैशिष्ट्य आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे संघाच्या स्वयंसेवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे शिवाजी महाराजांना माणसांची पारख फार होती माणसांची पारख होती म्हणजे काय तर एखादा माणूस ज्यावेळेला भेटला तर त्या माणसाच्या अंगामध्ये काय गुण आहेत हे शिवाजी महाराजांना चटकन लक्षात यायचं आणि त्या गुणांसाठी शिवाजी महाराज त्याला जवळ करायचे आणि अशी गुणी माणसं शिवाजी महाराजांनी जोडली आणि अशी गुणी माणसं शिवाजी महाराजांनी जोडली ती अशा पद्धतीने जोडली की त्यांच्या पुढे किती आमिष दाखवली तुम्हाला सत्ता देऊ संपत्ती देऊ जहागिरी देऊ तरी सुद्धा ती माणसं हटली नाही आपल्याला माहिती आहे जावळीचा किल्ला जो प्रतापगडचा किल्ला आहे तो शिवाजी महाराजांच्याकडे नव्हता तो चंद्रराव मोऱ्याच्याकडे होता त्यांना उर्मट उत्तर दिलं शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी जावळीवरती हल्ला केला आणि त्या चंद्रराव मोऱ्याला तिथं पराभूत केलं त्या चंद्रराव मोऱ्याच्या पदरी एक माणूस होता त्याचं नाव मुरारबाजी देशपांडे त्या मुरारबाजीला सांगितलं अरे त्याच्यासाठी काय लढतो आपल्या भगव्या ध्वजासाठी लढ तो मुरारबाजी शिवाजी महाराजच्या जवळ आला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुण्याजवळ किल्ला आहे सासवडच्या जवळ पुरंदर पुरंदरावर मुरारबाजी करिकारंजी पुरंदरावर हृदयाची सुकली कुटली दौलत झाली शिवरायाच्या दृढ वज्राची असं आपण पद्य म्हणतो अशी एक एक माणसं शिवरायांनी जमवली अशा एका ज्याचं नाव सुद्धा आपल्यापैकी काही जणांना बऱ्याच बहुतेक सगळ्यांना सांगता आलं नाही अशा एका व्यक्तीची अशा एका सरदाराची मी गोष्ट सांगणार आहे शिवाजी महाराज एक गुणग्राहक होते असा एक माणूस हेरायचा त्याला जवळ घ्यायचं प्रेमानं त्याला आपल्या स्वराज्याच्या कामी लावायचं आणि त्याच्याकडून योग्य ते काम करून घ्यायचं हे शिवाजी महाराजांचं कौशल्य होतं शिवाजी महाराज असे एकदा बाहेर पडले होते आणि रस्त्यामध्ये चालताना त्यांना लक्षात आलं की बऱ्याच माणसांचा घोळका जमलाय आणि घोळका जमलाय आणि ते काहीतरी बघतायत तिथं म्हणून शिवाजी महाराज सुद्धा थबकले शिवाजी महाराजांचं वय केव्हाचं किती असेल सांगता येत नाही 14-15-16 वर्षाचं सुद्धा असेल सांगता येत नाही इतिहासाला तिथं बघत होते तर तिथं एक खेळ चाललेला होता आणि आता बघायला मिळत नाही परंतु अजूनही खेडेगावामध्ये बघायला मिळतं तर तो खेळ चालला होता बहुरुप्याचा खेळ चाललेला होता एका माणसानं रूपं घेतलेली होती वेगवेगळी रूपं घेतलेली होती क्षणात तो पोलीस पाटील व्हायचा क्षणात तो शेतकरी व्हायचा क्षणात तो वारकरी व्हायचा आणि लोक एकदम आश्चर्यचकित होऊन त्या माणसाकडे बघत होते शिवाजी महाराजांच्या लक्षात असं आलं की हा माणूस एकदम योग्य आहे आपल्या कामाला योग्य आहे त्यांनी बोलावलं जवळ बोलावलं आणि त्याला विचारलं काय रे नाव तुझं
त्यांना सांगितलं, जी बहिरजी जाधव, माझं नाव बहिरजी जाधव. कुठला रे तू? तो म्हटला इथलाच मावळ खोऱ्यातला. काय करतो, येतो का स्वराज्यात? होय जी. असं म्हटल्यानंतर तो बहिरजी जाधव जो होता तो शिवाजी महाराजांच्या जवळ आला. शिवाजी महाराजांनी त्याच्यातला गुण काय हरला, तर तो बहुरूपी होता, नकला का फार चांगला करायचा, कुणाचाही सोंग घ्यायचा, आणि बऱ्याच माणसांना ओळखायलाच यायचं नाही की हा बहिरजी जाधव आहे म्हणून कुणाला ओळखायला सुद्धा यायचं नाही. शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या जवळ घेतलं. आणि इतिहासामध्ये अशी नोंद आहे की ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, स्वराज्याची शपथ घेतली, कुठं घेतली? रायरेश्वरावर शपथ घेतली. त्यावेळेला जी मोजकी मंडळी शिवाजी महाराजांच्या जवळ होती त्या मोजक्या मंडळीत हा एक बहिरजी जाधव होता. पुढे त्याला शिवाजी महाराजांनी नाईक ही पदवी दिली. नाईक म्हणजे एक हुद्दा असतो, जसं आपण म्हणतो पोलीस इन्स्पेक्टर आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर आहे, तसा नाईक हा एक हुद्दा असतो. शिवाजी महाराज त्यांना हुद्दा दिला, नाईक, बहिरजी नाईक असं त्यांना म्हटलं जातं. हे बहिरजी जाधव, बहिरजी नाईक हे शिवाजी महाराजांच्याकडे त्यावेळेपासून शिवाजी महाराजांच्याकडे होते. आणि शिवाजी महाराजांचं निधन होईतोपर्यंत बहिरजी नाईक जे होते ते जिवंत होते. प्रत्येक शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये या बहिरजी नाईकांचं वेगवेगळे आपल्याला युक्ती बघायला मिळते. शिवाजी महाराजांचा जन्म हा 1630 सालचा. आणि शिवाजी महाराजांनी 1617 वर्षी रायरेश्वरावरती शपथ घेतली आणि आपल्या स्वराज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी तोरण्यावरती स्वराज्याचं तोरण बांधलं, परंतु एक तोरणा घेऊन आता भागायचं नव्हतं, कारण शिवाजी महाराजांच्या डोळ्यापुढचं जे स्वप्न होतं ते फारच भव्य दिव्य होतं. दुर्दैवानं त्यांच्या हयातीमध्ये ते साकार झालं नाही. परंतु नंतर ज्यावेळेला दिल्लीच्या बादशहाची गादी महाजी नाईक चालवायला लागले, त्यावेळेला एका अर्थानं शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण झालं. शिवाजी महाराजांचं स्वप्न जे होतं ते पूर्ण हिंदुस्थानवरती आपली सत्ता, हिंदवी सत्ता उभारण्याचं स्वप्न होतं. परंतु त्यामुळे शिवाजी महाराज लक्षात असं घेतलं की आपली जर सत्ता वाढवायची असेल, स्वराज्य जर वाढवायचं असेल, तर आपल्याला किल्ले घेतले पाहिजेत. मग तोरणा घेतला, राजगड घेतला, जवळचे किल्ले घेतले, इथलं सुभान मंगळ घेतला. हे जे शिरवळ आहे तिथं सुभान मंगळ नावाची एक छोटीशी गडी होती. त्यानंतर आपण चाकणला, आता ती गडी थोडीफार दिसते, तो भुईकोट किल्ला, चाकणचा भुईकोट किल्ला घेतला. असं करत करत शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विस्तार होऊ लागला. आता पुण्याच्या अवतीभोवती शिवाजी महाराजांचा विस्तार होऊ लागला. पुण्याच्या अवतीभोवती का बरं विस्तार होऊ लागला? कारण शहाजीराजांची जहागिरी होती पुणे, आणि शहाजीराजांनी मातोश्री जिजाबाईंच्या बरोबर शिवाजीराजांना पाठवलं होतं पुण्याला. म्हणून स्वाभाविकपणे पुण्याच्या आजूबाजूला शिवरायांच्या स्वराज्याचा विस्तार व्हायला लागला. आता पुण्याच्या पलीकडे शिवाजीराजांची नजर पोचायला लागली. पुण्याच्या पलीकडे आपण जर गेलो तर सातारा जिल्हा लागतो, साताराच्या पलीकडे आपण गेलो तर कोल्हापूर जिल्हा लागायला लागतो. कोल्हापूरला त्यावेळेला करवीर असं म्हणतात, करवीर निवासिनी महालक्ष्मी असं आपण म्हणतो. तसं त्या करवीर प्रांतामध्ये एक किल्ला होता, तो विजापूरच्या आदिलशाहच्या ताब्यात होता, आणि त्या किल्ल्याचं नाव त्यानं ठेवलं होतं खिलगिला. त्याला दुसरं एक मराठी नाव होतं खेळणा, त्या किल्ल्याचं नाव होतं खेळणा. शिवाजी महाराजांच्या लक्षात असं आलं की या करवीर प्रांतामध्ये दोन किल्ले असे आहेत की जे आपल्याला स्वराज्यामध्ये पाहिजेतच, त्याच्याशिवाय स्वराज्य आपण पुढे नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे पहिला किल्ला स्वभाव शिवाजी महाराजांनी घेतला, तो करवीर जवळचा पन्हाळा किल्ला घेतला. आणि पन्हाळ्याच्या जवळच हा खिलगिला होता. शिवाजी महाराजांना विचार पडला की आता हा आपल्याला खिलगिला स्वराज्यात आणायचा, हा खेळणा स्वराज्यामध्ये आणायचा, आता स्वराज्यामध्ये आणायचा. तर शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की मनात विचार आला की हा किल्ला घ्यायचा की निघाली तलवार, चला रे मावळ्यांनो आपल्याला किल्ला घ्यायलाच आहे, असं जायचं आणि लढाई करायची आणि किल्ला घेऊन यायची. असं शिवाजी महाराजांनी आयुष्यात कधीच केलं नाही. शिवाजी महाराजांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की शिवाजी महाराज नेहमी आधी योजना तयार करायचे. काय करायचं आपल्याला, कसं करायचं, कोण जायचं, कुठून जायचं, कुठे आपल्या हत्यारं असतील, कुठे शिबंदी असेल, कुठे दाळूगोळा असेल, कुठं आपल्याला कुमक मिळेल, हे सगळा विचार करायचे, हे सगळं नियोजन करायचे आणि मगच ती कृती करायचे. म्हणून शिवरायांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जो अद्भुत पराक्रम करून दाखवला, तो अद्भुत पराक्रम हा शिवाजी महाराज त्या योजनेच्या आधारावरती करून दाखवला. नंतर विक्रम प्रथम योजना असं म्हणलेलं आहे. नंतर विक्रम प्रथम योजना, पहिल्यांदा योजना करायची. शिवाजी महाराजांनी योजना करायला सुरुवात केली. आता योजना करायला पहिल्यांदा माहिती आपल्याकडे पाहिजे की तो किल्ला आहे कसा, त्या किल्ल्यावरती किती फौज आहे, त्या किल्ल्यावरती काय काय आहे, कुठून हल्ला केला तर सोयीचं, हे माहिती पाहिजे आपल्याला. म्हणून शिवाजी महाराजांनी बोलवलं, त्या बहिरजीला बोलवलं, बहिरजी या इकडे, जी महाराज जा त्या खिलगिल्ल्यावरती जा आणि तिथली सगळी माहिती काढून आण. होय महाराज. बहिरजीने मुजरा केला, बाहेर पडला आणि त्या खेळण्याच्या दिशेनं तो जायला सुरुवात केली. जाता जाता त्याच्या डोक्यामध्ये विचार चाललेले होते की कशा पद्धतीने आपण त्या किल्ल्यावरची माहिती आणायची. आता शिवाजी महाराजांचा मावळा आहे, जरा आम्हाला तुमची माहिती द्यावं असं म्हटल्यानंतर तिथला किल्लेदारांनी काय केलं असतं, बहिरजी जिवंतच सुद्धा सापडला नसता,
मग चालता चालता डोक्यामध्ये हेच विचार की आपण काय करायचं कसं करायचं. जाता जाता त्याला एक फकीर दिसला, एक मलंग फकीर दिसला. आपण सुद्धा बरेच जण बघतो ते मलंग फकीर कसे असतात की असं हिरवं कापड असं डोळ्याला डोक्याला गुंडाळलेलं असतं, अशी कफनी घातलेली असते, हातामध्ये मोराचा झाडू असतो, मोराच्या पिसाचा झाडू असतो. अल्लाह के नाम पे दे दो बाबा, मालिक के नाम पे दे दो बाबा, असं करत करत एक फकीर चाललेला होता. बहिर्जीच्या डोक्यामध्ये एकदम प्रकाश पडला. बहिर्जीला वाटलं की अरे हा विजापूरचा सरदार आहे, विजापूरचा किल्लेदार आहे, आपण या फकीराचं रूप घेऊन गेलो तर आपल्याला आढळणार नाही. म्हणून बहिर्जीनं सगळं साधन जमवलं, कुठून जमवलं, कसं जमवलं, काय केलं हे सांगता येत नाही इतिहासाला. परंतु बहिर्जीनं साधन मात्र जमवलं आणि गेला आणि अल्लाह के नाम पे दे दो बाबा, मौला के नाम पे दे दो बाबा, मालिक के नाम पे दे दो बाबा, मालिक तुम्हारा भला करेगा, असं करत करत तो पुढे निघाला आणि निघाला किल्ल्याकडे. किल्ल्याच्या दरवाज्यामध्ये किल्ल्याचे पहारेकरी उभे होते. ठेरो किधर जा रहे हो? तर असं म्हटल्यानंतर त्यानं उत्तर दिलं जोरदार, हमारा नाम बड़ी खान है, हम विजापूर से आए हैं, यहां पे जो कबर है उस पे हम चद्दर चढ़ाने आए हैं, जाने दो हमको. असं एकाने इतक्या जोरदार आवेशात सांगितलं की त्या पहारेकरांना वाटलं की हा कोणता तरी फकीरच आलेला. जाने दो बाबा को, जाने दो बाबा को, असे ते बाजूला झाले आणि ते बाबा बड़ी खान असं नाव घेतलं त्यांनी. बड़ी खान हा किल्ल्यामध्ये निघाला आणि खरंच तिथं एक कबर होती. कुठून माहिती काढली कोण असतो, पण तिथं एक कबर होती. मग हे बड़ी खान असं म्हटल्यानंतर किल्ल्यातले शिपाई सुद्धा एक दोन शिपाई यांच्या मागे मागे, कारण हा फकीर, म्हणून त्याच्या मागे मागे निघाले. मग ह्यानं बरोबर चादर आणलेलीच होती आणि ती चादर त्याच्यावरती अंथरली, गुडघे टेकले, डोक्याला फडकं गुंडाळलेलंच होतं आणि नमाज पडण्याचं त्यानं सगळं सागर संगीत तिथं पार पाडलं. सगळ्यांना विश्वास बसला की अरे हा बड़ी खान दिसतो, हा चांगला फकीर दिसतो, आणि म्हणून त्याची आणि किल्लेदाराची कदाचित तिथं गाठ पण घालून दिली. आणि काही दिवस बहिर्जी बडीखानाचा वेश घेऊन त्या किल्ल्यावरती शांतपणे राहिला. या सगळ्या राहण्याच्या दिवसांमध्ये त्यानं सगळ्या किल्ल्याची माहिती काढून घेतली आणि जसं त्याला लक्षात आलं की आपल्याला आता जेवढी माहिती पाहिजे तेवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर तो किल्ल्यामधनं बाहेर पडला आणि आला शिवाजी महाराजांच्याकडे. शिवाजी महाराजांना सांगितलं, शिवाजी महाराजांना काय सांगितलं, शिवाजी महाराजांनी वेगवेगळी माहिती सांगितली. महाराज किल्ल्याला एकच मोठा दरवाजा आहे, त्याचं नाव आहे माढा. किल्ल्यामध्ये आपण जर उजव्या हाताला गेलो, किल्ल्याच्या दरवाज्यात आपण उजव्याला हाताला गेलो तर तिथे एक छोटी टेकडी आहे, तिचं नाव आहे रणमंडळ. परंतु किल्ल्याच्या मागच्या बाजूला जी झाडी आहे त्या झाडीच्या बाजूला पहारा अगदीच कमी आहे. किल्ल्यावरती शिबंदी एकदम तुटपुंजी आहे. शिबंदी म्हणजे काय, सैनिक एकदम तुटपुंजी आहेत. 100-125 सैनिक असतील नसतील आणि इथं काय हल्ला होईल हे त्यांच्या गावी नाही, हे त्यांच्या डोक्यातच नाही. त्यामुळं त्या बाजूला, त्या झाडीच्या बाजूला हा पहारा एकदम कमी आहे. त्या झाडीच्या बाजूने जर आपण हल्ला केला तर आपल्याला लवकर यश मिळेल आणि किल्ला लवकर ताब्यात येईल. आणि या सगळ्या माहितीच्या आधारावरती शिवरायांनी नियोजन केलं, आपले मावळे बरोबर घेतले आणि हा बहिर्जी नाईक जो होता तो नुसताच बहुरूपी नव्हता, तो नाईक होता. नाईक हे सुभेदारासारखं पद आहे. आत्ताच्या जर आपण सैन्यामध्ये बोलायला गेलो तर सुभेदारासारखं पद आहे की जो तलवार गाजवतो, जो पराक्रम करतो तो नाईक होतो. नुसता गुप्तहेर नव्हता, नुसता बहुरूपी नव्हता, तलवार गाजवतो तो नाईक होतो. बहिर्जी पण त्यांच्या बरोबर सगळ्या वाटा दाखवायला, सगळे चोर वाटा दाखवायला आणि बहिर्जीच्या बरोबर शिवराय ते निघाले, बाकीच्या मावळ्यांच्या बरोबर गेले आणि ते खेळण्यावरती हल्ला केला आणि त्या फौजेला कळायच्या आत तिथे भगवा झेंडा जरी पटका फडकायला लागलेला होता. असा हा बहिर्जी. आता ही घटना साधारणपणे 1659 घडली. शिवराय त्यावेळेला 29 वर्षांचे होते आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये ऐन मोक्यावरती आला, ऐन वेळेवरती आला. का बरं ऐन वेळेवरती आला? आपल्याला माहिती आहे की जसं जसं शिवरायांचे पराक्रम वाढत गेले तसं तसं विजापूरच्या आदिलशाला लक्षात आलं की अरे हा शिवबा जो आहे तो काहीतरी वेगळाच आहे. सरदार सरदार म्हणतो आणि आपले किल्ले घ्यायचे उद्योग करतो. आणि तोपर्यंत अफजलखानाचा वध पण झालेला होता आणि त्यावेळेला विजापूरच्या आदिलशाला कळून आलेलं होतं की याला संपवल्याशिवाय आपली आदिलशाही आता सुरक्षित राहणार नाही. म्हणून आदिलशहानं आपला एक दुसरा मातब्बर असा सरदार पाठवलेला होता आणि हा मातब्बर सरदार अतिशय क्रूर होता, अतिशय कपटी होता आणि अफजल खानाच्या पेक्षाही धूर्त होता. आणि अफजल खान ज्या पद्धतीनं मेला त्या पद्धतीनं याच्या लक्षात असं आलं की हा शिवाला आपण सरळ केल्याशिवाय सोडायचं नाही, याला पकडीत आणल्याशिवाय सोडायचं नाही. शिवा को लावूंगा जिंदा या मुर्दा, असं प्रतिज्ञा करून तो निघाला आणि त्याचं नाव होतं सिद्धी जोहर. आणि तो निघाला आणि
त्यावेळेला तू मजल दर मजल करीत मुक्काम दर मुक्काम करीत आला. त्यावेळेला शिवाजी महाराज कुठे होते? शिवाजी महाराज होते पन्हाळगडावरती. पन्हाळगड हा अजिंक्य किल्ला मानला जायचा त्यावेळेला. आजूबाजूला वस्ती फार कमी होती, झाडी खूप पुष्कळ होती. आजच्या आपल्या वातावरणावरनं जाऊ नका, घनदाट अशी झाडी होती. परंतु या सिद्धी जोहरनं त्या पन्हाळ्याला वेढा घातला. वेढा घालून तो बसला आणि त्याला लक्षात असं आलं की आपण वेढा घालून बसायचं, एकाही माणसाला बाहेर जाऊ द्यायचं नाही. मग काय करतील? करून करून काय करतील? किल्ल्यावरती जे धान्य असेल ते केव्हा तरी संपेलच, आणि ते संपल्यानंतर ज्यावेळेला उपासमार होतील त्यावेळेला ते आपल्याला शरण आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून एक महिने, दोन महिने, तीन महिने, चार महिने हा वेढा वाढतच गेला, वाढतच गेला. आणि नंतर शिवरायांना आशा अशी होती की सह्याद्रीमध्ये पावसाळा भयंकर असतो, आजच्यापेक्षाही पाऊस भरपूर पडायचा. आणि या पावसाळ्यात तर काय, हे विजापूरचे जे सरदार होते ते ऐशो आरामी होते. निवांत निघायचं, निवांत उठायचं, हत्ती घोडे लवा जमा बायका मुलं पोरं खजिना दाग दागिने हिरे जवाहिरे असं सगळं घेऊन निघायचं. निवांत आपलं उठायचं आणि निवांत जमली तर लढाई करायची अशा पद्धतीने, कारण त्यांना अडवणाराच कोण नव्हता. अशा पद्धतीचे ते म्हटले या पावसाळ्यात टिकणार नाही. पावसाळा सुरू झाला, धो 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 पाऊस पडायला लागला. परंतु तो हा सिद्धी जोवर होता तो अतिशय चिवट होता. त्यानं पन्हाळ्याचा वेळा अजिबात ढिला सोडला नाही. एक महिना गेला, दोन महिने गेले, अडीच महिने गेले, पावसाळा आता संपायला आला. शिवाजी महाराजांच्या लक्षात असं आलं की आता जर या वेड्यातनं आपण बाहेर पडलो नाही तर पावसाळा संपल्यानंतर ज्या वेळेला गडावरचं अन्नधान्य संपेल त्यावेळेला उपासमार होईल आणि उपाशी पोटी कोणतंही सैन्य लढाई करू शकत नाही. आता या वेड्यातनं काही करून आपल्याला बाहेर पडलंच पाहिजे. आता बाहेर पडायचं कसं? एवढा सगळ्या बाजूनं त्यानं वेढा घातलेला आहे, जवळपास 50-60 हजाराची पहुच, बाहेर पडायचं कसं? आता कुणाला सांगायचं? बहिर्जी नाईक होतेच बरोबर. बहिर्जी जा, बहिर्जींना सांगितलं आणि बहिर्जींनी काय वेषांतर केलं सांगता येत नाही, इतिहासामध्ये कुठेही लिहून ठेवलेलं नाही. परंतु बहिर्जींनी एक चोरवाट शोधली खरी. आणि आपल्याला माहिती आहे की या पन्हाळगडच्या वेढ्यात 2-3 माणसांचा विशेष उल्लेख केला पाहिजे की ज्यांच्यामुळे स्वराज्य पुढे टिकलं. त्याच्यामधला एक माणूस जो होता तो शिवाजी महाराजांचं रूप घेऊन त्या सिद्धीजोहरला भेटायला गेला. त्याचं नाव होतं शिवाकाशीत. त्याचं नाव होतं शिवाकाशीत. त्याचं सोंग उघड केलं आलं आणि सिद्धीजोहरनं आपल्या शामियानातच त्याचं मुंडकं धडावेगळं केलं. परंतु मेला, परंतु शिवरायांशी गद्दारी नाही केली. हा होता शिवाकाशीत. आणि शिवराय जसे पुढे निघाले तसे निघाले कुठल्या दिशेला? पन्हाळ्याच्या जवळ. आता जायचं खेळणा. खेळण्याचं नाव शिवाजी महाराजांनी ठेवलं होतं विशालगड. अरे याला खेळणा काय म्हणता? याचं नाव ठेवा विशालगड. केवढा विशालगड आहे, विशाळगड असा. चला विशाळगडाच्या दिशेनं. आणि धावतायत धावतायत धावतायत. आणि जसं सिद्धी जोहरला ही बातमी कळली तसं पाठलाग सुरू झाला आणि त्या घोडखिंडीपर्यंत ते सैन्य यायला लागलं. त्यावेळेला पुढे झाले कोण? बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितले की जोपर्यंत तोफांचे आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी हलणार नाही, बाजी हलणार नाही. बाजीप्रभू देशपांडे त्या खिंडीमध्ये शहीद झाले, हुतात्मा झाले, म्हणून तिचं नाव पावनखिंड. आता कल्पना करा, जर हा विशाळगड घेतलाच नसता तर शिवाजी महाराज जाणार कुठे होते? कारण सैन्य अगदी पाठोपाठ आलेलं होतं, सैन्य अगदी पाठोपाठ आलेलं होतं. शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरती चालून गेले, विशाळगडावरती चालून गेले आणि त्या ठिकाणी ते राहिले. त्या किल्ल्यावरती त्यांनी आतून पण निरोप पाठवला होता. आतून आणि बाहेरून एकदम हल्ला केला आणि तिथले जे सावंत वेढा घालून बसले होते त्यांना लक्षातच आलं नाही तोपर्यंत त्यांचा वेढा मोडून पडला आणि शिवाजी महाराज विशाळगडावरती गेले. आणि सिद्धी जोहर पुन्हा पन्हाळगडचा तो सगळा वेढा उठून सगळी फौज एकत्र करून विशाळगडाच्या दिशेनं येई तोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावरून पुढे निघालेले होते. म्हणजे जो किल्ला वर्षा 1.5 वर्षापूर्वी महाराजांनी बहिर्जी नाईकाच्या हेरगिरीमुळे आणलेला होता त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना एका अर्थानं जीवदान मिळालं, त्याच्यामुळे एका अर्थानं स्वराज्य पुढं वाढतं राहिलं असा बहिर्जी नाही. वेगवेगळ्या लढायांमध्ये या बहिर्जीची कामगिरी ही आपल्याला सांगता येते. आपल्या पुण्यामध्ये आपण ज्या वेळेला जातो दगडूशेठ गणपती जो आहे ना, त्या दगडूशेठ गणपतीकडून आपण शनिवारवाड्याच्या दिशेनं जायला लागलो की तिथं काय आहे? लाल महाल आहे. लाल महालात शिवाजी राहत होते. तिथं एक त्या औरंगजेबाचा मामा येऊन बसला, शाहिस्ते खान. आता या शाहिस्ते खान बसला कुठे, किती पहाऱ्यात, किती चौकेत, ह्याची जी बातमी आणली ती बातमी आणली बहिर्जी नाईकांनी. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवरायांनी नाटक काय केलं? शिवरायांनी नाटक केलं लग्नाचं. अरे आम्ही वराडी आहे, वराडी आहे असं करून शिवाजी महाराजांनी त्या वराड्याच्या बरोबर त्या प्रवेश घेतला आणि तो मामा तोबा 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 ये कोण आया ये कोण आया असं म्हणून जो पळत सुटला, पळत सुटला. पळण्यापूर्वी मात्र काय झालं होतं? पळण्यापूर्वी मात्र त्याची बोटं तुटून पडली होती. या शाहिस्ते खानाची बातमी सुद्धा बहिर्जी नाईकांनी काढली होती.
असं वेगवेगळ्या लढायांमध्ये या बहिर्जी नाईकांनी वेगवेगळी कामगिरी केली. आता बहिर्जी नाईक कोण होते? बहिर्जी नाईक गुप्तहेर होते. गुप्तहेराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? तर गुप्तहेराचं काम हे खरंच गुप्त असलं पाहिजे, नाहीतर गुप्तहेराचं काम उघडकीला आलं तर काय होतं? गुप्तहेराचं काम उघडकीला आलं तर त्याचं का तो जर लक्षात आला तर तो जीवानिशी जातो. त्यामुळं अतिशय गुप्ततेनं हे सगळं काम करायचं. त्यामुळं बहिर्जी नाईकांनी अशा अनेक मोहिमा पार पाडल्या. आता शिवाजी महाराजांनी या शाहिस्तेखानाशी लढा दिला. मिर्झाराजे जयसिंग पुरंदरचा तह शिवरायांना करावा लागला, 23 किल्ले द्यावे लागले, स्वराज्याची मोठी हानी झाली, स्वराज्याचे पैसे गेले, धन गेलं, दौलत गेली, संपत्ती गेली. आता ती मिळवायची कशी? द्या हो द्या, आमचे पैसे घेतले परत द्या असं औरंगजेबाला जाऊन शिवरायांनी मागितलं असतं तर काय झालं असतं? औरंगजेबाने दिले असते, जाओ ये तुम्हाला खजाना लेके जाओ असं औरंगजेब म्हणला नसता. त्यामुळे शिवरायांनी लक्षात ठेवलं की शत्रूला अशी विनवणी करायची नसते, अरे दे रे आमचे पैसे परत अशी भीक मागायची नसते. शत्रूला आपल्या पराक्रमाच्या जोरावरती त्याला हरवायचं असतं, बुद्धीच्या जोरावरती त्याला नमवायचं असतं आणि परत मिळवायचं असतं. शिवरायांनी लक्ष वेधलं, शिवरायांचं लक्ष वेधलं सुरतेकडे. सुरत हे गुजरातमधलं एक महत्त्वाचं शहर होतं. जसं आग्र्यानंतर त्या काळी सुरतेचं महत्त्व फार होतं. सुरतेचं महत्त्व का फार होतं? कारण सुरत हे बंदर आहे आणि त्या बंदरामध्ये देशाविदेशांचे जहाजं तिथे येऊन उभं राहायची आणि जसं देश विदेशातनं माल यायचा तसं मालावरती कर आकारला जायचा आणि त्या करामधनं औरंगजेब बादशाला भरपूर धन मिळायचं आणि तिथले जे व्यापारी होते ते धनाढ्य व्यापारी होते, ते अनेक देशांशी व्यापार करायचे. त्यामुळे अनेक असे धनाढ्य व्यापारी तिथे होते. शिवरायांच्या लक्षात असं आलं की जर स्वराज्याला धन आपल्याला जर मिळवायचं असेल तर आपल्याला सुरत लुटली पाहिजे. आता सुरत लुटली पाहिजे असं शिवरायांच्या मनात आलं आणि निघाले शिवराय घोड्यावर उभे बसून. असं नाही झालं, शिवरायांनी सांगितलं बहिर्जींना, नाईक सुरतेकडे जा, बातमी काढून आणा. नंतर उल्लेख असा सापडतो एके ठिकाणी शिवरायांच्या सैन्यामध्ये शिवरायांच्या पदरी एकूण जवळपास 4000 हेर होते. बहिर्जी नाईक एकटा नव्हता, एकट्यानं कामं करायची नसतात, सगळ्यांनी मिळून कामं करायची असतात. एकट्यानं काम केलं तर ते एकट्याबरोबर संपण्याची शक्यता असते, परंतु सगळ्यांनी मिळून काम केलं तर ते पुढे जाण्याची शक्यता असते. त्यामुळं हे जवळपास 4000 गुप्तहेरांचं हे जाळं बहिरीने विणलेलं होतं. या गुप्तहेरांनी काम कसं करायचं? बातमी कशी मिळवायची? मिळालेली बातमी शिवरायांच्यापर्यंत कशी पोहोचवायची? मी बातमी मिळवली, मीच जाऊन शिवरायांना सांगणार, मीच सोन्याचं कडं मिळवणार, असा हट्ट धरला तर कसं चालेल? मग एकानं बातमी मिळवायची, तिनं दुसऱ्याला सांगायची, दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगायची, तिसऱ्यानं चौथ्याला सांगायची, असं करत करत त्यांचे संकेत ठरलेले, करत करत ती बातमी लवकर वेगानं कशी महाराजांच्यापर्यंत पोहोचेल ह्याच्यासाठीचं सगळं जाळं ते बहिर्जी नाईकांनी विणलेलं होतं. 1664 साल उजाडायचं होतं, त्याच्या आधीचे 3-4 महिन्याचे ही गोष्ट. बहिर्जी नाईक निघाले सुरतेकडे, काय सोंग घेतलं असेल माहिती नाही. ते सुरतेमध्ये शिरले, वरी वेश बावळा परी अंतरी नाना काळा. वर्ण बघितलं या माणसाकडे तर वाटायचं नाही की या माणसाच्या अंगी इतके कलागुण असतील, काय वेळ घेतला असतील काय माहिती नाही. नंतर एके ठिकाणी उल्लेख असा सापडतो की ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट पूर्ण केली आणि तिथला जो इंग्रजांचा वकील होता, डच जे वकील त्यांचे वकील होते, ज्या वेळेला शिवरायांना मुजरा करायला आले त्यावेळेला त्यांना आपल्या डायरीमध्ये रोजनिशीमध्ये लिहून ठेवलंय की मी ज्या वेळेला मुजरा करत होतो त्यावेळेला शिवरायांच्या शेजारी जो माणूस उभा होता तो बरेच दिवस माझ्या वखारीसमोर भिकाऱ्याचं सोंग घेऊन बसलेला मला आठवत होता. तो भिकारीच वाटत होता मला, तो भिकारी तिथं कसा काय? भिकाऱ्यासारखाच तो दिसत होता. म्हणजे कदाचित बहिर्जींनी भिकाऱ्याचं सोंग घेतलं होतं का? माहिती नाही, कुठेही लिहून ठेवलेलं. एक गोष्ट मी जी वाचली, या तुम्हाला गोष्ट सांगण्यापूर्वी तयारी करायची म्हणून मी गोष्ट वाचली. बहिर्जींनी सोंग घेतलं अडाणी मावळ्याचं आणि ते हिंडायला लागले. आपली पगडी मुंडासं बांधलेलं, अंगामध्ये फाटके कपडे, ते सुरवार घातलेली, शेमला घातलेला आणि ते इकडं तिकडं हिंडायला लागले. हिंडता इकडं बघतायत तिकडं बघतायत असं करत हिंडायला लागले. आता हे हिंडणारे असे हे लगेच उठून दिसणारे होते. का उठून दिसणारे होते? कारण यांना गुजराती हिंदी नीट बोलताच येत नव्हतं, उर्दू नीट बोलताच येत नव्हतं आणि बरोबर असं दिसल्यानंतर ठेरो असं करून त्या पहारेकरांनी त्यांना पकडलं आणि पकडून ते घेऊन गेले. त्या सुरतेमध्ये एक छोटा किल्ला आहे, गडीवजा किल्ला आहे. त्या किल्ल्याचा तो एक पहारेकरी होता, त्याचा किल्ल्याचा एक किल्लेदार होता, त्याचं नाव होतं इनायत खान. हा इनायत खान फार मोठा माणूस होता,
मोठा माणूस कसा, तर त्यावेळेला औरंगजेबाच्या दरबारामध्ये सरदार मोठे छोटे हे कशावर ठरवायचं, तर कुणाच्या पदरी किती फौज आहे त्याच्यावरती ते सरदार छोटे मोठे ठरायचे. तर हा इनायत खान जो होता तो पंच हजारी सरदार होता. पंच हजारी याचा अर्थ काय, त्याच्या पदरी त्याच्या हाताखाली किती किती सैनिक होते, 5000 सैनिक होते. पण हा इनायत खान जो होता तो बराच लबाड पण माणूस होता. 5000 सैनिक होते परंतु तो लबाड होता आणि थोडा डोक्यानं पण जरा हुशार होता असं त्याला वाटायचं की आपला इतका हुशार कोण. त्यानं विचार काय केला, आपलं सुरत कुठं आहे, सुरत आहे समुद्राच्या किनाऱ्यावर. समुद्रावरती सत्ता कोणाची चालते, बादशाह औरंगजेबाची चालते. समुद्रावरून आपल्यावर कोणती कोण हल्ला करेल का, कोणी हल्ला करणार नाही. सुरतेच्या इकडे पूर्व बाजूला मुलुक कोणाचा, बादशाहचा मुलुक, मोगल बादशाहचा मुलुक. तिथून कोण आपल्यावर हल्ला करेल का, तिथून कोण हल्ला करेल. काय करायचे ते 5000 फौज, फौज किती ठेवायची, 1000 फौज ठेवायची. आणि दर महिन्याला बादशाला जे काही बिल पाठवायचं, आजच्या भाषेमध्ये बिल पाठवायचं, ते बिल किती लोकांचं पाठवायचं, पगार किती लोकांचा मागायचा, 5000 लोकांचा मागायचा, 4000 लोकांचा पगार खिशामध्ये. हा 1000 सैनिकांच्या कोण आपल्यावर हल्ला करणार आहे असा तो हुशार मानायचा. तो निघाले त्या इनायत खानाकडे. कोण हो तुम, क्या कर रहे हो. त्या पहारेकऱ्याने सांगितलं, किलेदार जी हमें ऐसा लग रहा है कि ये मालूमात करने आ रहे हैं, क्या चाहिए तुमको. तर आता हा बहिरजी आपला त्यांच्या समोर उभा राहिला. जी सरकार इथं आलो होतो आम्ही, त्या शिवबाच्या मुलकातली माणसं, कोण तो शिवा भोसला आहे, त्यानं काय तिथं दंगा मांडलाय बघा, ठीक से बताओ, ठीक से बताओ, असं सांगायला सुरुवात केली. बघा तिथं सारख्या लढाया, माणसाला जेवायला मिळणार का, पीक पाणी होईना का, पोट भराना. म्हणून आम्ही नाव ऐकलं की स्कृतीचं नाव ऐकलं, मोठं शहर आहे म्हणे, तिथं फार काम मिळतं या, पोटाला बी मिळतं या, आणि किल्लेदार पण कोणतरी मोठा माणूस आहे म्हणे या. आम्ही असं ऐकून आलोय म्हणून इकडे पोट भरायला आलो. आम्ही शाहीर माणसं, आम्ही गोंधळी माणसं, आम्हाला काय कला दाखवायची, पैसे मिळवायचे, पोट भरायचं, एवढंच आमचं काम. हा तो शायर हो, शायर हो तो ठीक आहे, कुछ शायरी सुना. आता ह्याला पहिल्यांदा संशय आला होता, हा हुशार मानणारा स्वतः. हा म्हणला हा शायर, शायर दिसतोय, कुछ शायरी सुना जी सरकार. पण आम्ही शायर म्हणजे शायर नाही सरकार, आम्ही शाहीर आहोत, शाहीर. महाराष्ट्रामध्ये आमच्या मुलकामध्ये पवाडा गात्यात पवाडा, तुम्हाला समजेल का मराठी मधला पवाडा. त्यानं विचारलं, तो किल्ले असा लागला, अबे क्या बात कर रहे हो, अब तक हम कौन सी जुबान में बात कर रहे थे, मराठी जुबान में बात करे तो मराठी हमें समझ में आती है, तो चलो बोलो. असं म्हटल्यानंतर बहिरजी तयारीतच होता की त्या इनायत खानाची आपली गाठ पडणारच, हे बहिरजीला माहिती होतं जणू काही. आणि त्यानं पवाडा पण एक रचून ठेवलेला होता. आपल्याकडे माहिती आहे पवाडा गातात, शूरवीराचा पवाडा, मर्दाचा पवाडा, मर्दानी ऐकावा असं म्हणतात. त्यानं पवाडा गाय पवाडा म्हणायला सुरुवात केली. मुलखा मुले मलख भारी, सुरत नगरी लई छान, तिथे नांदतो, तिथे नांदतो समशेर जंग बहादूर इनायत खान जी. आता हे जी म्हणायला अजून दोन चार पण बरोबर होतेच. असं म्हणून तो पवाडा सुरू झाला. आणि जसं त्या इनायत खानाने पवाडा ऐकला, ठीक आहे शायर, बढिया शायरी आहे तुम्हारी, चलो रहो हमारे पास, असं म्हणून त्यानं आपल्या जवळच ठेवून घेतलं. आता जवळच ठेवून घेतलं, किल्लेदाराचेच पाहुणे असं म्हणलं तर त्यांना कोण विचारतं आणि कोण अडवतं. मग रोज बहिरीचं हेच काम, आज या पेठेला जा, उद्या ते पेठेला जा, उद्या पलीकडच्या पेठेला जा. आणि ते पेठेला जायचं म्हणजे नुसतं जायचं नाही, काम काय होतं, माहिती काढून आणायची. कशाची माहिती काढून आणायची, पैसे कुणाकडे आहे, कोण व्यापारी आहेत, कुणाकडे जास्त पैसे. मग ती यादीच बनवली. आणि एके दिवशी इनायत खानाला सांगितलं असेल, नाही सांगितलं असेल इतिहासाला माहिती नाही, बहिरजी नाईक तिथून निघाले आणि परत आले. त्याला राजे होते राजगडावरती. साधारणपणे डिसेंबर महिन्याचा शेवट होता, 1663 साल डिसेंबर महिन्याचा शेवट होता. मुजरा महाराज असं करून बहिरजी नायकांनी महाराजांना मुजरा घातला आणि सांगितलं हे सुरतेमध्ये कुणाकुणाकडे पैसे आहेत. मग त्यांनी काही व्यापाऱ्यांची नावं पण लक्षात ठेवून आणलेली होती. त्याच्यामध्ये एक म्हणले, एक आहे बहरजी बोहरा, हा एक व्यापारी, ह्याच्याकडे खूप पैसे आहेत महाराज, ह्याच्याकडे लय पैसे ह्या आहेत. दुसरा व्यापारी म्हणले हाजी सय्यद मुल्ला, हा दुसरा व्यापारी, ह्याच्याकडे पण पैसे भरपूर आहेत. अजून दोन चार जणांची अशी नावं आणली होती. आणि चला महाराज असं म्हटल्यानंतर महाराज निघाले. आता आपल्याला कल्पना आहे की राजगड
राजगड कुठं आहे? इथं जवळच आहे, साधारणपणे 60-70 किलोमीटरवरती आहे. आणि सुरत गुजरातमध्ये जवळपास 300-350 किलोमीटरचं अंतर आहे. शिवाजी महाराज निघाले सुरतेच्या रोखानं. आता सांगितलं असतं की चला आम्ही सुरतेवरती हल्ला करायला निघालोय, तर काय केलं असतं औरंगजेबानं? या 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 हल्ला करा करा, घेऊन जा पैसे, घेऊन जा पैसे, असं सांगितलं असतं का? तर शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा एक बातमी सोडून दिली. आम्ही चाललो म्हणले, बरेच दिवसात त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं नाही, भगवान शंकर हे आमचं आराध्य दैवत आहे, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायला निघालो. नाशिकच्या जवळ त्र्यंबकला त्र्यंबकेश्वराचं मोठं मंदिर आहे, तिथं आम्ही दर्शन घ्यायला निघालो. आणि एके दिवशी आवचित हे जवळपास 5,000 फौज त्या त्र्यंबकेश्वरामध्ये. तिथले सगळे पुजारी गडबडले, कोण आले कोण आले कोण आले, शिवाजी भोसले आले शिवाजी भोसले आले, असं करून त्या महाराजांचा आदर सत्कार तिथं त्या मंदिरामध्ये सगळ्यांनी दर्शन घेतलं. आता पुढं कुठं जाणार महाराज? असं म्हटल्यानंतर पुढं महाराजांनी सांगितलं की आम्ही आता जाणार इथून औरंगाबादला जाणार, औरंगाबादवरती हल्ला करणार, आणि औरंगाबादला जो तो औरंगजेबाचा मुलगा आहे त्याच्यावरती आम्ही हल्ला करणार, त्याला आम्ही पकडून आणणार. म्हणजे तो औरंगजेब आमचं म्हणेल ते ऐके दिलं. महाराजांनी बातमी सोडून दिली, पुढी सोडून दिली, आजच्या भाषेमध्ये पुढी सोडून दिली. झालं, औरंगाबादपर्यंत बातमी पोचली, आणि तो जो औरंगजेबाचा मुलगा होता तो इतका गडबडला, शिवा भोसला आ रहा है, शिवा भोसला आ रहा है, तयार हो तयार हो, म्हणून चौके पहाऱ्या ढाल तलवारी भाले बरचे बंदुका तोफा सगळं जिकडं तिकडे एकच गडबड. आला शिवाजी, आज येणार, उद्या येणार, परवा येणार, असं करत 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 त्यांची तयारी हे औरंगाबादकडे. आपल्याला नकाशा माहिती असेल तर नाशिकच्या पूर्वेला औरंगाबाद आणि नाशिकच्या साधारणपणे उत्तरेला ही सुरत आहे. आणि शिवाजी महाराज हे औरंगाबादला जाणार ही बातमी पोहोचायच्या आत शिवाजी महाराज हे सुरतेच्या वेशीवरती होते. तिथं गणदेवी नावाचं किंवा घणदेवी नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामधले लोक एकदम घाबरले, हे मराठी माणसं कोण आले, काय करणार, यांना काय पाहिजे? त्याला शिवाजी महाराजांनी एक बतावणी केली. शिवाजी महाराजांनी बतावणी केली, आम्ही बादशाह औरंगजेबाचे सैनिक आहोत आणि आम्ही चाललोय अहमदाबादला, कर्णावतीला चाललोय, तिथं जो बंडाळी माजली आहे तिथं जे बंड माजलंय ते मोडायला आम्ही चाललोय, असं तिथं बातमी सोडून ते घणदेवीमध्ये त्यांनी काही केलं नाही. आणि घणदेवी त्याच्या जवळच ते सुरत आहे, 5-10 किलोमीटरचं अंतर असेल नसेल. आणि सुरतेच्या दरवाजात येऊन शिवाजी महाराज उभं राहिले. कुणीतरी इनायत खानाला जाऊन सांगितलं की वो शिवा भोसला आ रहा है तयार हो. वो शिवा और सुरत पे कभी नाही हो सकता, असं करून तो आपल्याच आनंदात होता. त्याला अजून विश्वासच बसत नव्हता की शिवाजी महाराज इकडे येतील, त्याला विश्वासच बसत नव्हता, तो अजूनही गाफील होता. आणि लगेच दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज त्या सुरतेपाशी आले आणि सुरतेला त्यांनी वेढा घातला. सुरतेला वेढा घातला, बरोबर सगळेजण होतेच, बहिर्जी नाईक होते, नेताजी पालकर होते, असा पण उल्लेख आहे. आणि शिवाजी महाराजांचे आता सगळे सरदार एकत्र झाले, आता काय करायचं महाराज बोला, करायचा का हल्ला? शिवाजी महाराज म्हणले की इथं आपल्याला लढाई करायची नाही, इथं आपल्याला संपत्ती मिळवायची, इथं आपल्याला धन मिळवायचं, त्यामुळे लढाई आपण करण्यात गुंतलो तर धन आपल्याला जास्त मिळणार नाही, लढाईमध्ये आपली पण माणसं मरू शकतात, त्यामुळं पहिल्यांदा आपण त्यांना इशारा देऊया, जर नीट ऐकलं तर ठीक आहे, बिना लढाईचं काम झालं तर काय नको आहे आपल्याला, नीट ऐकलं तर ठीक आहे, आपण त्यांना निरोप पाठवूया. मग शिवाजी महाराजांचा दूत गेला आणि त्या इनायत खानाला जाऊन भेटला. त्या इनायत खानाला जाऊन शिवाजी महाराजांचा निरोप त्यांना सांगितला की शिवाजी भोसले आलेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलंय की इथले जे हे व्यापारी आहेत, मग ते बहरजी बोहरा, मग तो हाजी सय्यद मुल्ला, असे सगळ्यांची न्यादी, या सगळ्या व्यापाऱ्यांना आमची भेट घ्यायला सांगा आणि आम्ही सांगतो तेवढी खंडणी दिली, आम्ही सांगतो तेवढे पैसे जर दिले तर आम्ही एकाही माणसाला आकाही करणार नाही, आम्ही बिनबोभट परत जाऊ, असं म्हणल्यानंतर तो परत इनायत खान हसला. ये शिवाजी कुछ नाही कर सकता, सिर्फ बाते कर सकता है, मैं इसको दिखाऊंगा. परंतु शहरामधले जे लोक होते ते किल्लेदारापेक्षा हुशार होते, त्यांना माहिती होतं अफजल खान कसा मेला, त्यांना माहिती होतं बोटं कशी तुटली, त्यांना माहिती होतं सिद्धी जोहरच्या वेढ्यातनं शिवाजी महाराज कसे पळाले, त्यामुळे ते जरा जास्त हुशार होते. भागो भागो शिवाया, भागो शिवाया, असं करून शहरामध्ये एकच पळापळ सुरू झाली. सगळेजण पळायला लागले. आता पळताना आपल्या सोनं घेऊन जाऊयात, नाणं घेऊन जाऊयात, चांदी जड जवाहीर हिरे माणिक सगळं बरोबर घेऊन जाऊयात, असं शक्य आहे का? सगळं तिथंच टाकून एकच पळापळ. ज्या वेळेला हा निरोप परत आला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी सांगितलं, आता मात्र आपल्याला हल्ला केला पाहिजे, आता मात्र आपल्या समशेरीचं पाणी यांना दाखवलंच पाहिजे आणि हल्ला करूनच आपल्याला मिळवलं पाहिजे. आणि मग शिवाजी महाराजांनी सांगितलं की चला आपण हल्ला करूया. नेताजी पालकर पुढे आले, बहिर्जी नाईक पुढे आले, महाराज तुम्ही फक्त हुकूम करा,
आम्ही करून दाखवत होते आणि महाराजांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही हल्ला करा. आणि मग हे नेताजी पालकर बहिर्जी नाईक हे पुढे घुसले आणि त्यांनी इतका जोराचा हल्ला केला की तो इनायत खान तो तिथं गडबडायला लागला आणि त्याच्या लक्षात आलं की आपलं आता काही खरं नाही. आणि मग त्यानं पांढरं निशाण फडकवलं. पांढरं निशाण याचा अर्थ काय होतो की आम्ही आता शरण आलोय, आता लढाई नको, आता तह करायचा. पण तो तसा लबाड पण माणूस होता. त्यानं आपल्या एका हशमाला बोलवलं, हापशी त्याच्या पदरी होता, त्याला सांगितलं हापशी तो पण एक सैनिक होता, त्याला बोलवलं की एक मैं संदेशा भेज के देता हूँ, ये संदेशा शिवाजी सिवा के हाथ में देना और जब वो पढ़ने लगेगा तब उस पर हमला करना, उसको वहीं पे खत्म करना, न रहेगा सिवा और न रहेगी फौज. असं करून त्या हापशाला पाठवलं. तो हापशी आला शिवाजी महाराजांच्याकडे आणि त्यानं सांगितलं की मला फक्त शिवाजी महाराजांना भेटायचं, बाकी मधल्या आदल्या मधल्याला कोणाला मला भेटायचं नाही. शिवाजी महाराजांना पण वाटलं की काहीतरी असेल म्हणून शिवाजी महाराजांनी भेटीला बोलवलं आणि त्यानं एवढा लांब लचक खलिता आणलेला होता आणि महाराज हे सिर्फ आपने पडणं आहे असं करून तो पुढे येऊन शिवाजी महाराजांच्या हातामध्ये दिला आणि शिवाजी महाराज ते वाचायला लागले. शिवाजी महाराज वाचायला लागले. शिवाजी महाराजांचं वाचण्यामध्ये लक्ष होतं परंतु बाकीचे सरदार जे होते ते काही झोपलेले नव्हते, ते जागेच होते. आणि जसं त्या हापशानं आपली तलवार काढली तसं या बहिर्जी नायकानं पुढं झाला आणि त्याचा हात छाटून टाकला आणि तिथंच त्याचं मुंडकं उडवलं. आणि मग आता तहाची बोलणी संपली, आता फक्त लढाई. आणि मग घनघोर युद्ध झालं, घनघोर लढाई झाली, बरेच लोक मेले आणि शेवटी सगळ्या व्यापाऱ्यांना लक्षात आलं की आता मात्र पैसे दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि मग सगळे व्यापारी शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांना विचारलं क्या चाहते हो आप. मग शिवाजी महाराजांनी सांगितलं की आम्हाला एवढे पैसे पाडले. आता हे व्यापारी लोक जे आहेत ते फारच हुशार असतात, ते गळ्यावाया करायला लागले. इस साल बारिश नाही हुई, पैसा नाही आहे, पैसा नाही आहे असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराज रागवले आणि सांगितलं बहिर्जी जा यांच्या वाड्यामध्ये जा आणि जिथं जिथं पैसे लपून ठेवले ते घेऊन या. बहिर्जी त्या सुरतेमध्ये राहिलेलेच होते, ते गेले पुढे आणि त्यांनी वाडे दाखवायला सुरुवात केली. याच्या वाड्यामध्ये जा, इथे खणा, तिथे खणा, प्रत्येक वाड्याला खंड्या लावल्या, सगळं खणून काढायचं, कुदळीनं खणून काढायचं. तळघरामध्ये प्रचंड अशी संपत्ती साठवून ठेवलेली होती, भरपूर मोठी संपत्ती शिवरायांनी मिळवली आणि शिवराय परत आले. किती झपाट्यानं गेले आणि किती झपाट्यानं परत आले तोपर्यंत ही बातमी औरंगाबादेपर्यंत, औरंगाबाद आग्रा तर दूर, दिल्ली तर दूर, औरंगाबादेपर्यंत बातमी जायच्या आज शिवाजी महाराज परत राजगडावरती आलेले होते. आता एवढी लढाई करणं का शक्य झालं, कारण माहिती बरोबर आणलेली होती आणि गुप्तहेरांनी माहिती आणलेली होती, त्यामुळे ही माहिती बरोबर आणली. त्यामुळे शिवाजी महाराजांनी ज्या ज्या लढाया केल्या त्या लढायांमध्ये या बहिर्जी नायकांचं अतिशय मोठं काम होतं. शिवाजी महाराजांनी नंतर दरबार भरवला, सगळ्या सरदारांचा सत्कार केला, बहिर्जींना बोलावलं, बहिर्जी आजपासून तुम्ही बहिर्जी नाईक झालात, हेर सरताज म्हणजे सगळ्या हेरांचे तुम्ही मुख्य आहात असं त्यांना किताब दिला, असं त्यांना पदवी दिली आणि त्यांचं कौतुक केलं. बहिर्जी नाईक शिवरायांच्या निधनापर्यंत हयात होते. नंतर असं सांगितलं जातं बहिर्जी नाईकांचं निधन कसं झालं, इतिहासामध्ये ते पण लिहून घेतलं गेलेलं नाही. काही ठिकाणी सांगितलं जातं, आपण जर सांगली जिल्ह्यामध्ये गेलो तर सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर नावाचा तालुका आहे. त्या खानापूर तालुक्यामध्ये एक भूपाळगड म्हणून सांगितला जातो, भूपाळगड. त्या भूपाळगडावरती एक समाधी आहे, ती बहिर्जी नाईकांची असं सांगितलं जातं. परंतु काही इतिहासकार असं म्हणतात की ती बहिर्जी नाईकांची याचा निश्चित पुरावा नाही. काही जण म्हणतात ती आहे, काही जण म्हणतात ती नाही, असं तो आहे. काही जण असं सांगतात की त्या किल्ल्याची माहिती काढायला ज्या वेळेला गेले होते भूपाळगडची, त्यावेळेला ते बहिर्जी नाईक पकडले गेले आणि त्या किल्लेदारानं त्यांचं मुंडकं उडवलं असं काही जण सांगतात. काही जण सांगतात की तो किल्ला ज्या वेळेला घ्यायला घेण्यासाठी हल्ला केला त्यावेळेला बहिर्जी नायकांना जखम झाली, प्राणांतिक जखम झाली आणि त्याच ठिकाणी ते निधन पावले. त्यामुळं इतिहासामध्ये ज्यांचं नाव पण माहिती नाही अशी अनेक माणसं शिवरायांनी गुणी माणसं जवळ केली, त्यांना आपल्या स्वराज्याच्या कामी लावलं, त्यांचे आमचे गुण हेरले आणि त्यांचे आमचे गुण स्वराज्याच्या कामी लावले. त्यामुळं आपलं आपण काम करत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या अंगात जे गुण आहेत ते देशाच्या कामासाठी, समाजाच्या कामासाठी कसे आपल्याला वापरता येतील, कसे आपल्याला सगळ्यांनी मिळून एकत्रित काम करता येईल, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या बहिर्जी नायकांच्या चरित्रामधनं ऐकायला मिळतात. मराठीमध्ये बाभ बोरकर नावाचे एक कवी होऊन गेले, त्यांची कविता सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. बाभ बोरकरांनी एक फार सुंदर कविता लिहिली आहे. बाभ बोरकरांनी असं लिहिलं आहे, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, जेथे दिव्यत्व दिसतं तिथं मी नतमस्तक होतो, तिथं मी प्रणाम करतो.
यज्ञी ज्यांनी अर्पुण आपले निजशीर घडिले मानवतेचे मंदिर, म्हणजे स्वतः ज्यांनी आपलं बलिदान दिलं घडिले मानवतेचे मंदिर, परितयांच्या दहनभूमीवर, दहनभूमी म्हणजे जिथं जाळतात, परितयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती. नाही चिरा म्हणजे काय, तर तिथं जी समाधी बांधली जाते त्या समाधीला जे दगड वापरले जातात त्या दगडांना म्हणतात चिरा. परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. त्यामुळं या बहिर्जी नायकांचं चरित्र ऐकताना आपण पण असंच म्हणलं पाहिजे की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती.